नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर काल सत्यनारायणची पूजा झाली, त्याची आवरावरी झाली सगळी, आणि आता उत्तर पूजा आहे. तर गुरुजी पण येऊन बसलेत, त्याचीच तयारी करते आता. आणि बाप्पाला उकडीचे मोदक करायचे आहेत मला नैवेद्यासाठी, तर चला आता तयारीला लागते. ओम केशवाय मा, ओम माधवाय मा, ओम नारायण महा. आणि आता शेवटी असं ओम गोविंदवाय नमा, वामनाय नमा, श्रीधराय नमा, श्रीकृष्णाय नमा, पद्मनाभाय नमा, ओम दामोदराय नमा, त्रिविक्राय नमा, श्रीधराय नमा, श्रीकृष्णाय नमा, पद्मनाभाय नमा, श्री भगवदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम एकमुक्ताय विद्महे तत्पुण्याय नमा. आधी कुंकू देवाला व्हायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचा, कुटुंबाय महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्न कुरुवे देव सर्व कार्येषु सर्वदा, धूपम दीपम समर्पयामि. उदबत्ती ओळ्याचे खाली ठेवून घ्यायचे. हे बघा, हे मम्मीनी नवीन स्टाईल मध्ये मोदक बनवलेत, एकावर एक छान दिसतोय छोटा वाला, क्यूट क्यूट. बघा, मी बाप्पासाठी मोदक बनवलेत. हे उकडायला अशा कळा नाही ना पडल्या. हे बघा अशा करायचे. हे बघा मोदक तयार, मस्त मस्त. हा छोटू बघा, उंदीर मामासाठी बनवलाय मोदक.
छोटू छोटू आणि हे बाकी सगळे बाप्पा आणि हे बाप्पा साठी आणि हा छोटू उंदील मामा साठी छान झाले मस्त मोदक झालेत तयार आता अरे आता बाप्पाला नैवेद्य दाखवतोय आणि हा छोटू उंदीर मामा साठी मम्मी आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करते आम्ही दरवर्षी घरीच विसर्जन करतो मग आता ती सजावट करते जरा आनंद ठेवते तस गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय रे